नमस्कार मित्रांनो, मी इम्तियाज मुलाने लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण गेल्या दिवसा काही दिवसापासून बघतोय की तुतारे आणि हर्षवर्धन पाटील हेच एक समीकरण इंदापूर तालुक्यात वाजत होत आणि हे वाजत असताना अनेक वेळा हर्षवर्धन पाटील यांना आपण भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तुतारीमध्ये म्हणजे शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उदान आलं आहे असं विचारलं असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते. परंतु आज असा दिवस उजळला आहे की आज मुंबई येथे हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये त्यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील हेही होते. आज राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती त्यांच्या अकाउंटवरती तुतारीचं चिन्ह या पक्षाचं ठेवलेलं आहे आणि तवापासूनच इंदापूर तालुक्यामध्ये एक चर्चा उमटली की हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत तुतारीमध्ये शरदचंद्र पक्षात प्रवेश केलेला आहे असं एकंदरीत चिन्ह झालेलं असते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरतात. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज इंदापूर शहरातील हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यासमोर भाग्यश्री बंगल्यासमोर एकत्रित येऊन फटाकड्याची आतिषबाजी करत एकमेकांना लाडू भरवत आज या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे. आपण पाहत आहे या ठिकाणी हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक किती मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि त्यांचं आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा चालू झालेला आहे. आज आपण त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारणार आहोत, त्यांच्या समर्थकांना विचार आहोत की त्यांच्या भावना काय आहेत. आज अशी बातमी समोर आलेली आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेणार आहेत अशी एकंदरीत निश्चितच झालेलं आहे कारण शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची आज मुंबई येथे बैठक पार पडली आहे. काय तुमच्या भावना आहेत आता? आज आम्हाला अतिशय आनंद झाला की आज खऱ्या अर्थाने नामदार हर्षवर्धन पाटील साहेब यांना खऱ्या अर्थाने आता न्याय मिळण्याची वेळ आलेली. गेले 5 वर्ष भाजप बरोबर व्यवस्थित राहून त्यांनी राज्यसभेचं तिकीट नाकारलं, विधानसभा विधान परिषद नाकारली, वारंवार आमच्या नेत्याचं हे केलं एवढ्या नेत्यामध्ये आमच्या स्केल असताना. तर आता त्या विचार न केल्यामुळं आमची आज भावना अशी झाली की शरद पवार साहेब यांच्याशी येऊन तुतारी साहेबांनी लढावं असे आमची आग्रहाची मागणी होती. त्या साहेबांनी त्याच्याशी कमुरतप केलं असा आम्हाला अतिशय आनंद झाला. आज विरोधकां म्हणजे जे पहिल्यापासून तुतारीमध्ये आहेत विरोधक म्हणता येणार नाहीत आता ते त्यांच्या पक्षाचे श्रेष्ठ आहेत. त्यांचे आजही म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळणार नाही, त्यांच्यातल्याच कुठल्या जे अधोगर पक्षात होते त्यांनाच मिळणार अजूनही त्यांची तशी भावना आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही आता त्यांनी सांगितलं होतं ना पवार साहेबांनी त्या दिवशी गोविंद बागेमध्ये सांगितलं होतं की मेरिटनुसारच उमेदवारी जाहीर केली जाईल. तसं पाहिलं तर इंदापूरमध्ये मेरिटमध्ये भाऊंचाच आदरणीय साहेबांचाच म्हणजे नंबर लागतोय. आता मोठे साहेब निर्णय घेतीलच पवार साहेब. पण आज तुम्हाला काय वाटतं की आज काय मुंबई येते काय त्यांची चर्चा झाली असेल एकंदरीत? एकंदरीत 100% उमेदवारीबाबत चर्चा झाली असेल आणि मगच फायनल झालं असेल. काय आज आपल्या भावना काय आहेत? हर्षवर्धन पाटील आपले नेते आहेत, त्यांच्याबद्दल आज आपण आनंद व्यक्त करताय आज या ठिकाणी. काय आपल्या भावना आहे? त्याची भावनेचा निर्णय घेतलेला आहे तो सगळ्या जनतेच्या उठाव होता त्याच पद्धतीने भाऊंनी निर्णय घेतला. तुम्हाला काय वाटतंय की हर्षवर्धन पाटील साहेबांना येणाऱ्या ह्याच्यामध्ये शरद पवार साहेब हे उमेदवारी जाहीर करतील? 100% उमेदवारी जाहीर करतील. त्याचं कारण असं आहे की निवडून येण्याची क्षमता माननीय हर्षवर्धन पाटलाच्या ह्याच्यामध्येच आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्याचा संच आहे, संस्था आहे, त्यांना परदेशी अनुभव आहे शासन चालवण्याचा, त्यांच्या लोकांची जवळीक आहे, रोज लोकांची त्यांची दैनंदिन कामकाजाची पद्धत आहे, लोकांची जोडली नाळ आहे आणि जनतेतच उठाव आहे. हर्षवर्धन पाटलाने तुतऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी, सर्वसामान्य जनतेतच उठाव आहे, जनतेचीच मागणी, सर्वसमावेशक नेतृत्व आहे, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार. गेली 10 वर्ष जी या तालुक्याचा विकास थांबलेला आहे तो पूर्ववत करण्याची किंवा पुढील तालुक्याचा विकास करण्याची क्षमता माननीय हर्षवर्धन पाटलाच्या मध्येच होती. त्यामुळे 100% शरद पवार त्यांना तिकीट देणार आणि निवडून बी आणणार हे काळ्या दगडावर चिरेग आहे. आपण पाहिलं आहे की शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षातल्या काही पक्षश्रेष्ठीनं विरोध केला होता की हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेण्यासाठी विरोध केला होता. हे आपण आता नरेंद्र शिंदे आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ की आता त्यांची भावना काय आहे की आता पक्षश्रेष्ठीने तर विरोध केला होता काही इथल्या 2000 कार्यकर्त्यांनी जाऊन विरोध हर्षवर्धन पाटील यांना विरोध केला होता त्यांच्या नावाला. आता तुम्हाला काय वाटतं? विरोध केलेली माणसं आमच्यापासूनच गेले आहेत त्यामुळे ते मनापासून विरोध केलेला नाही त्यांनी. त्यांना बी वाटतंय साहेब लवकरच हातात तुतारी घ्यावी, साहेबांनी तुतारी वाजवायचं काम करावं सगळ्यांनी. त्यांची बी भावना आहे साहेबाशी चांगली, पण ते आता दाखवून देणार तशी माणसं तुतारी आमच्यापासूनच गेली माणसं आहेत साहेबापासूनच.
आणि साहेबांनी जनतेने जे सांगितलं साहेबांना तो तरी हातात घ्या. साहेबांनी योग्य निर्णय घेतला. आता नाराज झालेले काही व्यक्ती आहेत ते साहेबांच्या मध्ये म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना मदत करतील का असं तुम्हाला वाटतं? करतील, नक्की करतील. हर्ष भवन बरोबर जे पहिल्यापासून आता थोडी साईट लाईट पण ते नक्की तो तरी भवनचं काम फिक्स करणार. मुंबईला आता शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची बैठक झाली तर तिथून काही तुमच्या कार्यकर्त्यांना पाटील यांचा काही फोन वगैरे काय झाला? फोन झाला म्हणजे आनंद उत्सव साजरा केला. घटस्थापनेचा पहिला दिवस असून सुद्धा जे आनंद उत्सव होतोय, पेढे वाटले, बर्फे एकमेकांचे तोंड लाडू भरवले, हे तो फिक्स निर्णयच आहे. तो तरी घेणार हा कृष्णारी तो तरी वाटत. आज आपण पाहिलं आहे की हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर शहरातल्या भाग्यश्री बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी एकदम मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. कारण हर्षवर्धन पाटील एक महिना झाले की एक चर्चा चालू होती की हर्षवर्धन पाटील हे भाजपला सोडचिठ्ठी देणार आणि तुतारी हातात घेणार आहेत. परंतु त्याच्यावरती हर्षवर्धन पाटील यांनी काही प्रतिसाद दिला नव्हता. परंतु आज मात्र शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांची बैठक झाली आणि त्यांच्याबरोबर हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील हेही होते आणि त्यांनी कार्यकर्त्यांना आणि हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांना फोन करून फोनवरती माहिती दिली की आपण आज तुतारी हातात घेणार आहे आणि त्याबद्दल शरद पवार यांच्याबरोबर सकारात्मक चर्चाही झालेली आहे. त्यामुळे आज या ठिकाणी इंदापूर शहरात आनंद उत्सव साजरा होत आहे आणि लाडू आणि पेढा भरून आनंद उत्सव साजरा केला आहे. उद्याच्याला हर्षवर्धन पाटील इंदापूर मध्ये आल्यानंतर स्वतःहून अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळत आहे. आपण उद्या त्यांच्याकडूनच ऐकून घेणार आहे की काय त्यांचं म्हणणं आहे ते. आपण हेच थांबतोय. धन्यवाद.